गोकुळ सोबत गोकुळ. कोल्हापूर आणि हातकणंगले, कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार पंडलिक साहेब आणि त्याचबरोबर हातकणंगलेला धैर्यशीलजी माने या दोघांचा प्रचाराचा झंझावात जो आहे सुरू आहे. मला वाटतं 3 दिवसाअगोदर माननीय मुख्यमंत्री 2 दिवस राहून गेले. प्रचार कशाप्रकारे चालू आहे, प्रचाराला अजून गती कशी येईल, मेळावे सभा आणि काल देखील मी हातकणंगलेमध्ये होतो, तिथे चंदूर असेल, जातुवाड असेल आणि त्याचबरोबर धारोळी या 3 ठिकाणी जे आहे सभा धैर्यशील माने जे महायुतीचे उमेदवार हातकणंगले लोकसभेमधून त्यांच्यासाठी घेतल्या आणि सगळीकडे वातावरण जे आहे उत्साहाचं आहे. मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जी आहे ती गावातून बाहेर निघत आहेत, सभेसाठी उपस्थित राहत आहेत आणि एकंदरीत आढावा घेतल्यानंतर धैर्यशील माने यांनी जी केलेली कामं आहेत, धैर्यशील माने यांनी जी केलेली कामं आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्यावरती जे आहे हे लोक खुश आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा केंद्र सरकारकडून असेल आणि राज्य सरकारकडून खास करून आणि गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो आहे हा हातकणंगले लोकसभेसाठी आलेला आहे. त्यांनी त्यांची पुस्तिका जी बनवली आहे प्रत्येक गावामध्ये जे आहे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे हे धैर्यशील मानेजींनी केलेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या 7 तारखेला मोठ्या मताधिक्याने जे आहे हे धैर्यशील मानेजी निवडून येतीलच आणि त्याचबरोबर या कोल्हापूरमध्ये मंडलिक साहेबांच्या माध्यमाने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या 3 जणांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतं आणि गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभर झालं. विकास कामं जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर आपण जर पाहिली की इन्फ्रास्ट्रक्चरवरती सगळ्यात जास्त भर जे आहे हे देण्याचं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना असेल कर्जमाफी, त्याचबरोबर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणं असेल, 6,000 रुपये जसं केंद्र देत होती तसे 6,000 रुपये जे आहे राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. आता 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, एकंदरीत 35,000 कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात ह्या कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम म्हणजे पुराचा. महापूर जेव्हा येतो तरी ह्याला नियंत्रण करण्यासाठी जे आहे वर्ल्ड बँककडून जे आहे हे 3,200 कोटी रुपयाचा जे आहे हा प्रकल्प देखील मंजूर झालेला आहे. भविष्यामध्ये जे आहे हे पूर परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात कशी येईल याच्यासाठी राज्य सरकार काम करते. त्याचबरोबर 750 कोटी पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आराखडा हा तयार जो आहे तयार झालेला आहे आणि त्याला लवकरात लवकर निधी मिळून जे आहे ते काम देखील सुरुवात होईल. त्याचबरोबर या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे सरकारकडून येतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे या शहरामध्ये रस्त्यांसाठी ऑलरेडी आलेला आहे. नगरोत्थानमधून जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या शहरांसाठी आला आहे. शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी 50 कोटी निधी हा अगोदरच आला आहे, त्याचं काम देखील सुरुवात झालेलं आहे. त्याचबरोबर इकडचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फुटबॉलचं स्टेडियम, त्याच्या देखील पाठपुराव्या जो आहे हा शिरसागर साहेब असतील, खासदार साहेब असतील हे करतायत आणि मला वाटतं लोकांना अपेक्षित असणारं स्टेडियम देखील ह्या कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर बनेल. एकंदरीत ह्या कोल्हापूरमध्ये विकासाच्या नावावरती जे आहे पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आम्ही लोकांपुढे जातो आहे. विकासाच्या नावावरती विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जातो आहे. विकासाच्या नावावरती आपण मतदान लोकांकडून मागतो आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक निवडणूक लढतो आहे. मी देखील कल्याणमधून आहे, मित्र महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आहेत हातकणंगले, कोल्हापूरमधून मंडलिक साहेब आहेत, हे सगळे जे आहेत हे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं परिवर्तन आहे, या देशामध्ये केलेला विकास आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं कामं असतील आणि या देशाच्या फ्रजाईल 5 इकॉनॉमीमधून टॉप 5 इकॉनॉमीमध्ये घेऊन जाण्याचं काम जे आहे या देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. जे जे प्रकल्प रखडलेले होते ते प्रकल्प पूर्ण करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. जे गेल्या अनेक वर्षापासून सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राम मंदिर तो देखील पूर्ण करण्याचं काम जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे
आपण जर पाहिला असेल की 370 कलम हा देखील हटवण्याचं काम जे आहे ते मोदी साहेबांनी केलं, तर एकंदरीत या सगळ्या 10 वर्षामध्ये जो भारताचा आलेख वाढत गेलेला आहे त्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे आम्ही लोकांपुढे जातोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या दोन्ही जागा ज्या आहेत त्या दोन्ही जागा माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे या मतदारसंघामध्ये जे आहे विकासाच्या नावावरती जे आहे मतदान जे आहे लोक महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना करतील. या ठिकाणी शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे असतील, मनसेचे असतील आणि बाकी पक्षाचे असतील. हे सर्व लोक जे आहेत एकत्र एक दिलाने जे आहे हे काम करतायत, लोकांपुढे जात आहेत, लोकांपुढे जो आहे तो विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्यांची एवढी मोठी शक्ती जी आहे ही एकत्र आहे आणि ही शक्ती जी आहे ही जसं डेव्हलपमेंट, मला वाटतं लोकांना जे आहे ही डेव्हलपमेंटची गरज आहे. आणि मोदीजींचं आत्ताच सभा जी आहे ती 2 दिवसा अगोदर झाली, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2-0 जे आहे म्हणजे गोल जो आहे आपण फुटबॉलमध्ये म्हणतो की स्कोर हा 2-0 झालेला आहे. आणि आता पुढे जो आहे हा 7 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे लोक धनुष्य बाणासमोरील बटन दाबून हा गोल जो आहे हे स्कोर जो आहे अजून वाढवण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी करतील. आणि 4 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा जी आहे ही महायुती जी आहे ही जिंकलेली आपल्याला पाहायला मिळेल.